आज झालं आज स्वाभिमानी विकास आघाडीचे नगरसेवक पदाधिकारी आणि धुळगाव येथील शेतकरी आणि धामणी परिसरातील शेतकरी अशा सर्वांनी माननीय आयुक्त साहेबांची भेट घेतली. सांगलीचा शेरी नाला आणि हनुमाननगरपाशील आपला ऑक्सिडेशन प्लांट या दोन्ही ठिकाणहून केंद्र शासनाच्या मदतीनं आणि महापालिकेच्या योजनेमधून शेतकऱ्यांना पाणी देण्याची योजना आखण्यात आली. गेल्या 25-30 वर्षाच्या अथक प्रयत्नातून ही योजना पूर्णही झालेली आहे, फक्त टेस्टिंग ह्याचं राहिलेलं आहे. अशा काळामध्ये पावसाळा चालू होतो आणि पुन्हा शेरी नाल्याचं पाणी नदीमध्ये वाहून जाणार आणि नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार, तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना पाणी नसल्यामुळं शेकडो एकर शेती ही विना पाण्यामुळं अडकून पडलेली आहे. असे दोन्हीकडे गंभीर प्रश्न असूनही सरकार दरबारी याची दखल न घेता उलट यात आडकाठी कसे करता येईल असे प्रयत्न चालू आहेत. गेल्या 2-3 वर्षापासून MGP हा गव्हर्नमेंटच्या संस्थेला काही रक्कम देणं लागू होतं महापालिकेकडून. आत्ताच्या आयुक्तांनी गेल्या 6 महिन्यामध्ये आल्या आल्या तत्परतेनं 2.5 कोटी रुपये दिले आणि शेवटचे 2.25 कोटी रुपये राहिलेले असताना त्यातील 65 लाख रुपयांचा चेक ते रेडी ठेवलेले आहेत, आजही घेऊन जावा म्हणतात. पण MGPचे अधिकारी कोणाच्या दबावाखाली आहेत कळत नाही आणि ते चेक न्यायला येत नाही. 2 वेळा बैठक ठेवूनही त्यांनी बैठकीला गैरहजर राहिले आणि एकंदरीत शेतकऱ्यांच्या दृष्टीने आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं गंभीर प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे काय अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे. काही अपप्रचार केला जात आहे. आता उद्या मुंबईमध्ये मंत्रालयात या संदर्भात नामदार आर आर पाटील साहेबांनी बैठक ठेवली असं सांगण्यात आलं, पण आम्ही इशारा दिलेला आहे की शेतकऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे की 17 तारखेपर्यंत जर का याच्यावरती ठोस उपाय झाला नाही आणि टेस्टिंग घेऊन प्राथमिक सुरुवात केली नाही तर तीव्र स्वरूपाचं उपोषणासारखे आंदोलन आम्ही हाती घेऊ. या दृष्टीनं स्वाभिमानी विकास आघाडीचे नेते खासदार राजू शेट्टी साहेब आणि शेतकऱ्यांचेही नेते खासदार राजू शेट्टी साहेब यांच्याकडे आम्ही दोघांनी शेतकऱ्यांनी आणि आम्ही दोघांनीही प्रयत्न केला. खासदार साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की लवकरात लवकर आढावा बैठक घ्या, तशी आम्ही आयुक्त साहेबांना मागणी केलेली आहे. या आढावा बैठकीमध्ये जर का निर्णय झाला नाही तर 17 तारखेपासून आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू. खासदार साहेबांनी सांगितले की तुम्ही माझ्याकडे प्रस्ताव द्या, 21 दिवसामध्ये मी त्याला मंजुरी आणून देतो. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा आणि शेतकऱ्यांचा प्रश्न सुटणार आहे. अशा सगळ्या कंडिशन्स फेवरेबल असताना योजना पूर्ण आहे, निधी द्यायला सरकारकडनं आणायला आम्ही सक्षम आहोत असे असतानाही जर का याच्याकडे दुर्लक्ष होत असेल तर नक्कीच याच्या मागे राजकारण आहे आणि आम्ही त्याच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलन करू.